आपण सहसा घरातून बाहेर पडताना पायात चप्पल किंवा बूट घातल्याशिवाय घरातून निघत नाहीत. पायाला खडे टोचू नये किंवा पायावर धूळ किंवा माती लागू नये म्हणून आपण ही खबरदारी घेत असतो. काही जण तर बाहेर जाण्यासाठी, टॉयलेटला जाण्यासाठी किंवा अगदी घरात घालण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या चप्पल वापरत असतात. पण तुम्हाला जर कोणी म्हटलं की तुम्ही चपलेशिवाय राहू फिरू शकता का, तर तुम्ही फार तर फार एखादा दिवस चपलेशिवाय राहू शकाल. पण आपल्या भारतातील एक गाव असंही आहे की जिथं लोक पायात चप्पलच घालत नाहीत. यामागं नेमकं काय कारण आहे आणि ते गाव नेमकं कोणतं आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे जे गाव आहे या गावामध्ये चप्पल न घालण्याचा नियम आहे आणि हा नियम फक्त या गावातील लोकच पाळत नाहीत तर गावात येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा नियम बंधनकारक आहे. मग गावात कोणीही येवो, सरकारी अधिकारी येवो की आमदार खासदार येवो, गावात प्रवेश करताच प्रत्येक व्यक्तीला पायातील चप्पल किंवा बूट काढावे लागतात. म्हणून गावाच्या या अनोख्या पद्धतीमुळं ते इतर गावांपेक्षा वेगळं आहे. पण या गावात चप्पल न घालण्याची ही पद्धत का सुरू झाली आणि ते गाव नेमकं कुठं आहे तेही जाणून घेतलं पाहिजे. तर ज्या गावाविषयी मी बोलत आहे त्या गावाचं नाव आहे वेमना इंदलू. वेमना इंदलू हे गाव आंध्र प्रदेश राज्यात वसलेलं असून ते तिरुपतीपासून अवघ्या 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या वेमना इंदलू गावातील लोक व्यंकटेश्वर देवाला खूप मानतात. त्यांच्या मते या गावात व्यंकटेश्वर देवाचं वास्तव्य आहे, त्यामुळं ते या गावालाच मंदिर मानतात. खरं तर या देवाचा मान राखण्यासाठीच हे लोक पायात चप्पल घालत नाहीत. त्यामुळं अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावातील लोक अजूनही पाळतात. या गावाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील लोक दवाखान्यातसुद्धा जात नाहीत. तसंच असंही सांगितलं जातं की त्यांनी कोरोना काळात लससुद्धा घेतली नाही. त्यांच्या मते व्यंकटेश्वर देव कायम त्यांच्या मदतीसाठी धावून येतो, त्यामुळं त्यांना कोणत्याही औषधाची किंवा दवाखान्याची गरज वाटत नाही. तर वेमना इंदुलू गावातील या अनोख्या परंपरेविषयी तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.